जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी गावातील 18 वर्ष वयोगटातील नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोना लस टोचून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी केंद्र शासन व राज्य शासनातर्फे सर्वत्र ही मोहीम राबविण्याचे आदेश करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे शहरासह ग्रामीण भागात ही मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात ही मोहीम राबवण्यात आली. गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत ही मोहीम राबवत असताना याप्रसंगी गावातील ग्रामपंचायतीने जामनेर येथील गोपाळ आश्रमाचे स्वामीजी श्री श्याम चैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत सदर मराठी शाळेला 2 एलसीडींचा संच भेट देण्यात आला. याप्रसंगी गावाचे विद्यमान सरपंच शालिक पवार, उपसरपंच जगदीश पाटील, आरोग्य सेवक एएच जाधव, आरोग्य सेविका सौज्योती सुखलाल, अशोक सूर्यवंशी, माजी सरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य राम राठोड, बळीराम पवार, अंगणवाडी सेविका सुनीता पवार, रामलाल पवार, सुनील राठोड, बद्री पवार आदि ग्रामस्थ उपस्थित होते. तारेचं कंपाऊंड शाळेला दिलेलं आहे, त्याच्यानंतर फ्लोअर ब्लॉकचं काम दिलेलं आहे. योगशाळेला आमच्या फ्लोअर ब्लॉक मशीन लागलेल्या आहेत. शाळेची रंगरंगोटी झालेली आहे. अशा मुलांना खेळण्यासाठी साहित्य जवळपास त्याच्यामध्ये झुला आहे, घसरगुंडी असेल, शिसो आहे, गेम बोर्ड आहे, नंतर लेजिम आहेत, त्याच्यानंतर डम्बेल्स आहेत, लगोरे आहेत. असं वेगवेगळं साहित्य आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळालं आहे. आणि त्यातच आता एक नव्याने योग वर्गांना स्मार्ट टीव्ही आणि साऊंड सिस्टीम हे पण आमच्या ग्रामपंचायतनं आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार आहे. आणि पुढेही आम्हाला ग्रामपंचायत असे सहकार्य करेल अशी ह्या कार्यक्रम प्रसंगी सदिच्छा होईल. आज शाळा ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित आहे. आज आपल्या कोविशिल्ड वॅक्सिनचं शिबिर चालू आहे आणि त्या दरम्यान आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोन्ही वर्गांना 2 एलसीडी दिल्या. त्यानंतर आमच्या सरांनी ग्रामपंचायतीने काय काय मदत केलेली आहे हे सगळं तुमच्या सांगितलं. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आमच्या ग्रामपंचायतचे जेवढे बी सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांच्या शाळेमध्ये आपण सगळ्यांनी अभिनंदन द्यावे. गावामध्ये या छोट्याशा गावामध्ये छान व्यवस्था देणं हे एक स्वाभिमानास्पद गोष्ट आहे आणि मी त्यांच्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करेन की त्यांना असे चांगले काम करण्यासाठी खूप खूप शक्ती देऊ, जेणेकरून गोरगरिबांचे हे जे लहान लहान आमचे चिमुकले आहे की त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण एक असा डोळा आहे की त्यांनी आमचं पूर्ण जीवन विकसित होऊ शकतं. तर आमच्या सगळ्यांसाठी मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि आज त्या प्रसंगी आमच्या गारखेडा तांडामध्ये आज छान वॅक्सिनचा कार्यक्रम चालू आहे. तर आमचे जे डॉक्टर असतील, आमचे सिस्टर असतील किंवा आमची ऑनलाईन करणारी जी सगळी टीम आहे त्यांच्यासाठी पण आम्ही एक टाळ्या वाजून अभिनंदन.